पनवेल तालुक्यातील वारदोली येथे एका चोपन्न वर्षीय इसमाला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्याची घटना घडली होती या प्रकरणी तीन अनोळखी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिताफीने कारवाई करत या गुन्ह्यातील तीन आरोपींना उत्तर प्रदेश मधिल कानपूर येथून अटक केली आहे राम गोपाळ पाटील हे वादावा वाई सिटी लेबर कॉलनी वारदोली येथे भाजी विक्री करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना अज्ञात कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लेबर कॉलनी मधील तीन अनोळखी समanni दगडाने डोक्यात मारहाण केली तसेच व खाली पडून हाता पायाने छातीवर आणि शरीरावर मारहाण करून त्यांना गंभीररित्या जखमी केले त्यानंतर राम पाटील यांना پتऱ्याच्या शेड रूम नंबर 4 लोखंडी पलंगाला बांधून ठेवले राम पाटील हे जखमी झाल्याचे त्यांचे नातेवाईक भूषण पाटील यांनी पाहताच तातडीने त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली त्यावेळी काही कामगार वर्ग त्या घटनेनंतर पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपींचा शोध सुरू केला असता आरोपी अभिनेंद्र रुद्रपाल सिंह सूरज जयनाथ शर्मा आणि विमल कुशेर सिंग हे कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी लपल्याचे समजले त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्वरित त्या ठिकाणी सापळा रचून या तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे दरम्यान राम गोपाळ पाटील यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत